हेलो, आई एम प्रोफेसर खड़से जे जे फ्रॉम लेट पुष्पा देवी पाटिल आर्ट्स एंड साइंस कॉलेज रिसोड वाशिम। दिस इज़ द फिफ्थ लेक्चर फॉर यूनिट फर्स्ट फॉर BSc फर्स्ट ईयर स्टूडेंट। सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट जॉन टिंडल एक्सपेरिमेंट एंड टिंडलाइजेशन प्रोसेस। सो लेट्स बिगिन। So before going to discuss about the John Tyndall experiment, we will first discuss about the last lecture about the experiment George and T. Von Dutch experiment. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण लास्टमध्ये काय बघितलं होतं की यांनी काय केलं होतं ह्या एक्सपेरिमेंटमध्ये, यांनी सर्वप्रथम वेजिटेबल इन्फ्युजन घेतलं आणि ते वेजिटेबल इन्फ्युजन घेतल्यानंतर त्यांनी यामध्ये सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे कॉटन प्लगचा त्यांनी यूज केला। ठीक आहे, कोणी? जॉर्ज अँड टी वॉन डश यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये यांनी काय केलं हे बघा। हे आहे यामध्ये बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे व्हेजिटेटिव्ह इन्फ्युजन आहे। ठीक आहे, हे आहे याचं स्टँड आणि एअरवेज हे वन नंबर जे दिसत आहे, इथून एअर पास होती आहे या चेंबरमध्ये आणि इथून ह्या इन्फ्युजनकडे येत आहे। तर यांचं असे म्हणणं होतं की एअर कन्सिस्ट ऑफ सर्टेन थिंग्स विच आर रिस्पॉन्सिबल टू कंटॅमिनेट दी व्हेजिटेटिव्ह इन्फ्युजन। यांचं असं, यांची अशी धारणा होती की एअरमध्ये असले कुठले तरी घटक आहेत ज्यांच्यामुळं हे जे इन्फ्युजन आहे, हे जे व्हेजिटेबल इन्फ्युजन आहे, हे खराब होत आहे। ठीक आहे, आणि हे सपोर्ट करत आहे कोणाला? स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीला। तर त्यासाठी या सायंटिस्टने काय केलं, ह्या पॅसेजवर कॉटन प्लग लावले। कॉटन प्लग म्हणजे काय? एअर जे काही पण येईल ती एअर या कॉटन प्लग्स थ्रू फिल्टर होईल आणि फिल्टर झालेली एअर ह्या इन्फ्युजनमध्ये येईल आणि फिल्टर ज्यावेळेस कॉटन ह्या एअरला फिल्टर करेल तर एअरसोबत असणारे जेवढे पण डस्ट पार्टिकल्स आहेत, जे कुठले पण काही स्पोर्स असतील या फिर काय मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, तर हे सर्व काही काय होईल, ह्या कॉटनमध्येच ट्रॅप होईल, तिथूच हे अडकून जातील आणि फक्त फिल्टर झालेली एअरच या पाईपमधून समोर ट्रान्समिट होईल आणि इथं ही एअर जी आहे ही इथं प्रेझेंट राहणार आहे आणि त्यामुळं काय होईल, त्यामुळं हे व्हेजिटेटिव्ह दॅट इज व्हेजिटेबल इन्फ्युजन जशास तसं राहील आणि त्याचमुळे वॉन डस ती थेरी काय म्हणती की स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला ते अपोज करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की लाईफ डज नॉट अरोज स्पॉन्टेनियसली आणि ह्याच एक्सपेरिमेंटला बेस धरून जॉन टिंडल ना हेच एक्सपेरिमेंट फर्दर कंटिन्यू केलं। जॉन टिंडलचं पण धारणा सेम होती, काय की सर्टेन थिंग्स आर प्रेझेंट इन एअर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ न्यू लाईफ। म्हणजे कुठले तरी घटक आहेत एअरमध्ये जे की कारणीभूत आहेत लाईफ फॉर्म एक्झिस्टन्ससाठी आणि स्पॉन्टेनियसली लाईफ अरोज होत नाही। तर आपण बघूत आता जॉन टिंडलचं एक्सपेरिमेंट। ज्या जॉन टिंडलबद्दल आपण बोलणार आहे आज, तर हे आहेत जॉन टिंडल। 1860 यांनी एक्सपेरिमेंट केला होता आणि ते एक्सपेरिमेंट पण टी वॉन डश, ठीक आहे, जॉर्ज अँड टी वॉन डशच्या एक्सपेरिमेंटलाच कंटिन्यू करणार होता। तर जॉन टिंडलचं एक्सपेरिमेंट काय होता, जॉन टिंडलचं पण असं म्हणणं होतं, यांचं एक्सपेरिमेंट आहे, जॉन टिंडलचं पण म्हणणं हेच होतं की एअर कन्सिस्ट ऑफ सर्टेन फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर कंटॅमिनेटिंग ऑर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर लाईफ थिंग। म्हणजे एअरमध्ये असले कुठले तरी घटक आहेत जे की कशासाठी कारणीभूत आहे, जे कारणीभूत आहेत सर्टेन लाईफ फॉर्मसाठी। आता तुम्हाला हे मी सांगतो, लक्ष द्या तुम्ही इथं। तर हे आहे टिंडल बॉक्स, ठीक आहे, टिंडल बॉक्स। या बॉक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी याचे एक चौकोनी बॉक्स आहे, ठीक आहे,
आणि याला कम्प्लीटली पॅक केलं गेलेलं आहे, ठीक आहे, हे बाय ग्लिसरीननं हे सील केलेलं आहे आणि याच्या आतमधून छद्र आहेत आणि या छद्रामध्ये अर्धा टेस्ट ट्यूब आतमध्ये गेलेला आहे, ठीक आहे. आणि एका बाजूनं एक ट्यूब टाकलेली आहे काचाची आणि त्यामधून लाईट पास होत आहे, ठीक आहे. हे बघा, ही ट्यूब टाकलेली आहे आणि यामधून लाईट पास होत आहे, ठीक आहे. दुसरीकडे तुम्ही जर इथं असं सेटिंग केलेली, फक्त लाईटच पास गेली पाहिजे, एअर पास नाही गेली पाहिजे, ठीक आहे, काच लावलेला आहे. दुसरं तुम्ही जर ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित बघितलं तर हे बघा, ही जी असल्या फोल्डिंग्स आहेत, ही एक पाईप आहे आणि ह्या पाईपमधून आतमधून काय चाललं आहे, एअर चालली, ठीक आहे. आणि सोबतच इथं हीटिंग बर्नर्स पण आहेत, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हे जे टेस्ट ट्यूब्स आहेत, या टेस्ट ट्यूबमध्ये इथं मीडिया आहे, त्याला आपण इन्फ्युजन म्हणू, ठीक, व्हेजिटेबल इन्फ्युजन, म्हणजे जे पालेभाज्या आहेत त्यांचा घर आहे, ठीक आहे. आणि ते ह्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकलेलं आहे आणि ही अर्धी टेस्ट ट्यूब ह्या बॉक्समध्ये गेलेली आहे. खालून याला छद्र होते आणि ती आतमध्ये गेलेली आहे आणि हे खालून सील केलेले आहेत, म्हणजे फक्त आणि फक्त टेस्ट ट्यूबच आत जातील, याच्यामधून आतमध्ये एअर जाणार नाही, अशा पद्धतीने सील आहे. आता ह्या टेस्ट ट्यूबच्या खाली जर बघितलं की एक ट्रे आहे, त्या ट्रेमध्ये पाणी आहे आणि हे परत इथं गॅस लावलेला आहे, ते पाणी उकळत आहे आणि हे कंटिन्युअसली बॉइलिंग आहे इथं पण, ठीक आहे. काही वेळासाठी एक 20 मिनिटापर्यंत ती बॉइलिंग आहे, ठीक आहे, आणि ते मग स्टरलायझेशन होते आणि तसंच राहते, ठीक आहे. म्हणजे काय इथं काय केलं या टिंडलायझेशन प्रोसेसमध्ये, काय केलं या टिंडलायझेशन प्रोसेसमध्ये, यांनी काय केलं की जे काही पण तुमचं जे मीडिया आहे, या मीडियाला 20 मिनिटापर्यंत तुम्ही बॉईल करसाल, परत याच्यामध्ये जी एअर आहे ती पण स्टराईल होऊन येणार आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यामध्ये लाईट सोर्स पण दिलेला आहे, तो पण फक्त एक बीम ऑफ लाईट आहे, ते पण स्पेसिफिक फक्त लाईटच येईल, एअर येणार नाही. अशा पद्धतीने एक स्टराईल कंडिशनमध्ये तुमचा मीडिया हा एक्सपोज करून ठेवलेला आहे. आणि हे एक्सपेरिमेंट काय सांगते, जॉन टिंडलचं एक्सपेरिमेंट काय सांगते, जॉन टिंडलचं एक्सपेरिमेंट हे सांगते की मीडिया एक स्टराईल कंडिशनमध्ये टिंडल बॉक्समध्ये तो प्रेझेंट आहे आणि जी एअर आहे ती एअर पण स्टराईल होऊन आतमध्ये येत आहे. म्हणजे म्हणायचं काय की एअर कन्सिस्ट ऑफ सर्टेन थिंग्स विच वेन स्टराईल इन कंडिशन ऑफ हीट ऑर कॉटन ऑर ॲसिड ट्रान्समिटेड इनसाईड दी बॉक्स इज डज नॉट हॅव एनी लाईफ फॉर्म. म्हणजे म्हणायचं काय, ज्या वेळेस एअर ही साफ करून फिल्टर करून केमिकल ट्रीटमेंट करून आतमध्ये पास केली, पास केल्यानंतर इथं मीडिया आहे, आतमध्ये एअर जाणार आहे, ठीक आहे, पण इथं कुठली प्रकारची लाईफ एक्झिस्टिंग येत नाही. दुसरी गोष्ट, एअरमध्ये लाईट पण पास केली, लाईटमध्ये पण जीवन नाही आहे, ही एक्सपेरिमेंट सिद्ध करून होते. कारण लाईट पास केला, लाईटमध्ये जीवन नाही, जीवन कशामध्ये आहे, एअरमध्ये, ठीक आहे. आणि यालाच जर का इथं आपण नष्ट केलं तर समोर जीवन अस्तित्व येत नाही. आणि हेच जर का हटवलं, ही ट्रीटमेंट जर का हटवली आपण एअरची, डायरेक्टली याच्यामधून काही सूक्ष्मजीव येतील, इथं वाढतील आणि इथं ग्रोथ दिसेल. म्हणजे जॉन टिंडलचं एक्सपेरिमेंट काय सिद्ध करून दाखवते, जॉन टिंडलचं एक्सपेरिमेंट हे सिद्ध करून दाखवते की लाईफ डज नॉट अरोज स्पॉन्टेनियसली, जीवन हे एकदमच निर्जीव घटकांपासून उगम पावत नाही. जीवन हे पहिल्या म्हणजे प्री एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म पासूनच आढळते. मग इथं एअरमध्ये मग काय काय असू शकते, एअरमध्ये काही बॅक्टेरियल स्पोर असू शकतात, काही बॅक्टेरिया असू शकतात, काही व्हायरस असू शकतात, काही फंगल स्पोर असू शकतात, किंवा कुठलेही काय असू शकते एअरमध्ये. तर हे एअर कन्सिस्ट ऑफ सर्टेन थिंग्स विच इज टू बी ट्रान्सपोर्ट. आता परत जॉन टिंडलनं टिंडलायझेशन प्रोसेसबद्दल आपण बोलूत, ठीक आहे, परत आपला येऊ. जॉन टिंडलचं म्हणणं काय होतं, व्हेजिटेटिव्ह सेल्स आर फ्यू स्पोर्स आर किल्ड ड्युरिंग दी फर्स्ट वॉर्मिंग. आता आपण जॉन टिंडलचं टिंडलायझेशन प्रोसेस आपण बघणार आहे, टिंडलायझेशन प्रोसेस, ठीक आहे. टिंडलायझेशन प्रोसेस बघण्या अगोदर आपल्या सर्वांना ही माहिती असणं गरजेचं आहे की दूध,
आपल्या घरामध्ये दररोज सकाळी दूध येते, पुड्याचं दूध नाही बरं, पुड्याचं दूध नाही, जो दूधवाला आणून देते तो दूध, ठीक आहे? तर त्या दुधाला आपण काय करतो, आणल्याबरोबर त्याला आपण पातेल्यामध्ये टाकून त्याला हीट करतो आणि हीट केल्यानंतर त्याला थंड करतो आणि ठेवून देतो. आणि हे जे दूध आहे ते दिवसातून किमान 2 ते 3 वेळा कंटिन्युअसली त्या दुधाला हीट करणं अनिवार्य आहे. नाही तर काय होते, तो दूध खराब होऊन जाते. ठीक आहे, ही है एक साध्या माणसाची विचारधारा. पण त्या व्यतिरिक्त जर का आपण मायक्रोबायोलॉजिस्ट आहे तर आपली विचारधारा काय असली पाहिजेत या दुधाबद्दल. आपण असं विचार करूत की दुधामध्ये असतात मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे सूक्ष्मजीव, लॅक्टोबॅसिलस आहे, काही बॅसिलस क्लॉस्ट्रिडियम्स पण आहे, ठीक आहे? तर तो हे बॅक्टेरिया बघा, हा बॅक्टेरिया आहे क्लॉस्ट्रिडियमचा आपण बघू, ठीक आहे? त्या बॅक्टेरियामध्ये हे बॅक्टेरिया आहे. आणि हे बॅक्टेरिया काय होते, ज्यावेळेस तुम्ही दूध उकळता, पहिल्यांदा तुम्ही दूध उकळलं तर पहिल्यांदा उकळल्यामुळं काय होईल हे बघा, तेच. ही आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि ही आहे काय, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, त्याला आपण एंडोस्पोर असे म्हणतो, ठीक आहे? व्हेजिटेटिव्ह सेल, जॉन टिंडलचं काय म्हणणं होतं, व्हेजिटेटिव्ह सेल्स आर द फ्यू स्पोर्स आर किल्ड ड्युरिंग द फर्स्ट वॉर्मिंग, ठीक आहे? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तापवता पहिल्यांदा, मग हे इथं इथं तापवणं असू द्या, ठीक आहे, किंवा तुमचे जे दूध असू द्या, ते दूध तुम्ही तापवता, त्याचं हेच म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही तापवता दूध किंवा एखादा मीडिया, त्यामध्ये हे बॅक्टेरियाचे जे व्हेजिटेटिव्ह सेल आहे, ही व्हेजिटेटिव्ह सेल आहे आणि त्या सेलच्या आतमध्ये एक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, त्याला इंडोस्पोर म्हणतात. साधं, ही कोंबडी आहे आणि कोंबडीचं अंडं आहे, ठीक आहे? जर तुम्ही पहिल्यांदा ट्रीटमेंट दिली हीटची तर कोंबडी मरल, पण कोंबडीतला अंडं मरणार नाही असं गृहीत धरा तुम्ही, तेव्हाच तुम्हाला ही गोष्ट कळणार आहे, ठीक आहे? कोंबडी मरल पण अंडं तसंच राहील, पण हे अंडं नंतर मग काय होईल, जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही दूध उकळलं, उकळल्यामुळे कोंबडी मेली पण अंडं सध्या आहे. ज्यावेळेस सकाळी 8 वाजता तुम्ही दूध आलं, 8 वाजता दूध आल्यानंतर तुम्ही उकळलं, उकळल्यामुळं कोंबडी मेली पण कोंबडीचं अंडं बाकी, म्हणजे बॅक्टेरियल व्हेजिटेटिव्ह सेल मेली पण रेझिस्ट स्ट्रक्चर एंडोस्पोरचं जिवंत आहे. मग परत काय होते, थंड झालं दूध, 8:30-9 वाजतापर्यंत, 10 वाजेपर्यंत दूध थंड झालं. थंड झाल्यानंतर मग काय होते, 10 ते साधारणतः 2 ते 3 पर्यंत दूध नॉर्मल टेम्परेचरमध्ये, त्यामध्ये काय होते, ह्या एंडोस्पोरपासून परत बॅक्टेरिया बनते आणि परत त्या बॅक्टेरियामध्ये नवीन एंडोस्पोर बनते. म्हणजे बघा, परत अंड्यापासून कोंबडी आणि कोंबडीमध्ये परत अंडं, अशातली ही भाग होती. म्हणून आपल्याला दूध वारंवार उकळावं लागते, ठीक आहे? आणि ह्याचमुळे आपण वारंवार दूध तापवत आहे. सेम तीच प्रोसेस आहे टिंडलायझेशन प्रोसेस. टिंडलायझेशन प्रोसेस काय आहे, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, इट इज अ फ्रिक्वेंटली फ्रॅक्शनाइज हीटिंग ऑफ सर्टेन कंपोनंट्स सच ॲज फूड्स फॉर फ्रॅक्शन अँड टाईम हीटिंग बाय किलिंग द रिप्रोडक्टिव्ह ॲज वेल ॲज व्हेजिटेटिव्ह स्पोर्स फॉर 2 to 3 days इज नोन ॲज टिंडलायझेशन प्रोसेस. साध्या भाषेमध्ये सांगतो, दूध जे आपण 2 ते 3 दिवस दूध आपण जे टिकवतो तीच प्रोसेस म्हणजे टिंडलायझेशन प्रोसेस. टिंडलायझेशन प्रोसेसमध्ये काय आहे, काय नाही, दूध तुमचं लवकर तापते, पण टिंडलायझेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 मिनिटापर्यंत ॲट ए बॉइलिंग टेम्परेचरपर्यंत तुम्हाला तुमचं इन्फ्युजन नेऊन ठेवावं लागेल, ठीक आहे? तुम्हाला तुमचं जे काही पण तुमचं जे मीडिया आहे, जे काही पण तुमचं दूध आहे, जे काही पण तुमचं आहे लिक्विड कंटेंटमध्ये, त्याला 20 मिनिटापर्यंत कंटिन्युअसली उकळावं लागेल आणि नंतर थंड करावं लागेल. म्हणजे काय होईल, उकळल्यामुळं बॅक्टेरियल स्पोर मरल, सॉरी, बॅक्टेरिया सेल मरल पण स्पोर तसाच राहील, ठीक आहे? मग परत थंड झाल्यावर परत या एंडोस्पोरपासून परत नवीन बॅक्टेरिया, कारण याच्यामध्ये बघा DNA असते, स्पोर कोट आहे, कोरवाले बघा, आतमध्ये DNA आहे आणि याच्यामध्ये पण DNA आहे, मदर सेलमध्ये पण. पण उकळल्यामुळे व्हेजिटेटिव्ह सेल नष्ट होईल पण एंडोस्पर्मिक सेल तशीच राहील. म्हणजे याचमुळं टिंडलायझेशन प्रोसेस ही महत्त्वाची ठरती. टिंडलायझेशन प्रोसेस कासाठी आपण वापरतो, फूड इंडस्ट्रीजमध्ये मोठमोठे जे सायरप्स आहेत, ज्युसेस आहेत, ठीक आहे, फार्मास्युटिकल कंडिशनमध्ये पण, आणि जे काही पण तुमचे लिक्विड इन्फ्युजन्स आहेत,
तर ह्या सर्व प्रोसेसला आपण टिंडलायझेशन थ्रू पण आपण केल्या जाते, ठीक आहे. खूप सारे प्रोडक्ट्सला आपण टिंडलायझेशन करतो आणि हीच प्रोसेस महत्त्वाची आहे. आणि हीच प्रोसेस कुठून आली? 1860 कोणामुळं आली? जॉन टिंडलमुळं, ठीक आहे. जॉन टिंडलमुळं. जॉन टिंडलचं काय म्हणणं होतं की लाईफ कन्सिस्ट ऑफ सर्टेन कंपोनंट्स विच वेन ट्रीटेड इट डज नॉट शो ए लाईफ स्पॉन्टेनियसली, ठीक आहे. नंबर एक म्हणजे त्याचं म्हणणं होतं की एअरमध्ये असे काही घटक आहेत ज्यांच्यामुळं लाईफ एक्झिस्ट नव्हती. जर एअरला आपण चांगल्या पद्धतीने फिल्टर केलं आणि ट्रीट केलं आणि लाईट पण पास केली, फक्त आणि फक्त जीवन हे एअरमध्ये प्रेझेंट आहेत. निर्जीव घटकांपासून डायरेक्टली जीवन अस्तित्वात येत नाही हे त्यांनी सिद्ध केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही प्रोलॉंग्ड हीट करा, ठीक आहे, तुम्ही प्रोलॉंग हीट करा. आता आपलं स्पॉन्टेनियस जनरेशनच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की लाईफ स्पॉन्टेनियसली अरोज होत नाही. आणि हीच गोष्ट जॉन टिंडलनं सिद्ध करून दाखवली. आणि हे पण सांगितलं की एअरमध्ये सर्टेन मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील किंवा कडलेले घटक आहेत ज्यांच्यामुळे लाईफ एक्झिस्टन्स असते. दुसरी गोष्ट, सेलच्या आतमध्ये एंडोस्पोर असते आणि तो एंडोस्पोरला किळ करायसाठी तुम्हाला प्रोलॉंग्ड हीट करणं अनिवार्य आहे. आणि याच प्रोसेसला टिंडलायझेशन प्रोसेस असे म्हटल्या जाते. नेक्स्ट जे लेक्चर आपण बघणार आहे तो नेक्स्ट लेक्चर आपला असणार आहे लुईस पाश्चरच्या वर आधारित आहे. आता जॉन टिंडलच्या एक्सपेरिमेंटला समोर कंटिन्यू केलेलं आहे ते म्हणजे लुईस पाश्चर. लुईस पाश्चर एक महत्त्वाचा सायंटिस्ट आहे, त्याला मॉडर्न मायक्रोबायोलॉजीचा जनक पण म्हटलं जाते. आणि त्याचे कुठले कार्य आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. सो थँक्यू.